नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? हसताय ना? असं तर आपलं बघत राहा. मी तुमचा मयूर भोईर. आज परत एकदा आपण नवीन ब्लॉग घेणार मित्रांनो. आणि आज मित्रांनो, आता आपण जाणार आहोत आपल्या बीचवर. आणि बीचवर जाऊन आता आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. आणि थोडंसं तर काकी मस्कर रेसिपी. आज आपण ठेकडा भजी बघणार आहोत, म्हणजे भजी बनवणार आहे कांद्याची. आणि ती आज बघणार आहोत आपण नवीन रेसिपी म्हणून जाऊन बघणार आहोत. चला आता तुम्ही पण आपल्यासोबत अंतरवा. आज मुंबईवरून आलेला आहे पाहुणा आपल्याकडं. आणि त्याला आज घेऊन चालू आपल्या बीचवर. चला आता बीचवर. आणि चला आता आपल्या ब्लॅक परीवर बसून चाललो आपण दोघं जण. आणि आता आपण निघूया डायरेक्ट सरळ बीचवर. आणि फायनली आता मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आपल्या काशी बीचवर. आणि बघा पूर्ण पार्किंग लागलेली आहे. तुम्ही आता येताना आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल सगळीकडे दोन साईडला गाड्या लागलेल्या आहेत. आणि आता आपण येऊन पोहोचलो आपल्या काशी बीचच्या पुलावर. आता पूर्ण पुलावरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अवघा पाठीमागं आपला बीच आहे मस्त आहे की. आता आपण येऊन पूर्ण पोहोचलो आहे पाठीमागं पूर्ण आपला काशी बीच. पूर्ण साईडला तुम्हाला सगळीकडून पार्किंगमध्ये गाड्या दिसतील आणि सगळे कस्टमर पूर्णपणे पब्लिक फुल आहे. आणि आता कसं शनिवार म्हणजे शनिवार रविवार झालेला आहे. आता मधल्या वारात थोडं कमी पब्लिक असतो. आता सुट्टी आहेत, त्यांना सुट्ट्या पडल्या, ते लोक फिरायला येतात. लांबून लोक भरपूर फिरायला येतात. आणि आवडली असेल तर नक्कीच आपली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आता मस्त की बीचचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एक नंबर समोर आपल्या दादाचे स्टॉल आहे दोन. आणि तुम्हाला पाहिजे ते आपल्या पूर्ण बीचवर लागणाऱ्या वस्तू तुम्हाला सगळ्या स्टॉलमधून भेटून जातील. आणि आता मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आपल्या स्टॉलवर एका. आणि आता तिथे जाऊन आपण कांदा भजी बघणार आहोत. कांदा भजीची रेसिपी एकदम झकासमध्ये. आणि तुम्ही आता काशीतला आलात आणि कांदा भजी खालीच नाही असं कधी होणार नाही. एक दिवस तुम्ही आलात तर नक्कीच मी कांदा भजी नक्की खा. आणि अजून एक दुसरी रेसिपी आणि नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. आज आपण मित्रांनो कांदा भजीची रेसिपी बघणार आणि जाऊ सोबत जाऊ बीचवर फिरायला. आणि मस्त की जाऊ आता स्टॉलमध्ये. आता काकांच्या स्टॉलमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो. आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आपल्या स्टॉलमध्ये. आता स्टॉलमध्ये आपण जाऊया बघा. आणि मस्त की आता मित्रांनो तुम्हाला आपण आलो आपल्या काकांच्या स्टॉलमध्ये. अचानक असं प्लॅन बनवला आणि आता आपल्यासाठी आपण बनवत खास एक नवीन रेसिपी. आपल्या इथं कांदा भजी बनवणार आहोत. पण ती पण आपण साधी नॉर्मल कांदा भजी नाही बोलत. आपण स्टॉलवाला आलो ना, त्यांना बोलतो आपल्या खेकडा भजी बनवा. आणि खेकडा भजी एक नवीन रेसिपी टाईपमध्ये आहे. आपण नॉर्मल कांदा भजी कशी बनवतो ती वेगळी आहे आणि खेकडा भजी वेगळी आहे. तुम्हाला दाखवतो आता काका आपल्याला दाखवतील तर खेकडा भजी कशी बनवतील आणि कशी बनवतात ती पण तुम्हाला रेसिपी दाखवतो. सुरुवातीपासून तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि बघा आता आपले कांद्याची सुरुवात झालेली आहे. आणि कांदा बघा काका कापायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा मस्त आहे की कांदा एकदम जबरदस्त पद्धतीने असं कांदा सुरुवात केलेली आहे. आणि कांदा आता थोडासा क्रश करून घेतात जेणेकरून आपला खेकडा भजी तयार होईल. त्याची का थोडेसे मसाले पण सांगा आपल्याला कुठले कुठे टाकतात ते. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे काकाई. नंतर टाकलेला मसाला. सोबत टाकणार धनी पावडर. आणि थोडासा आपला हवेनुसार जिरा. पहिले आपण पूर्ण क्रश करून घेणार जेणेकरून आपला मसाले आहेत ना ते पूर्ण लागले पाहिजे त्याला.
आणि आता आपला मस्त की पूर्ण कांदा मॅरिनेट होऊन झालेला आहे, तुम्हाला दाखवत आहे बघा कांदा। आणि आपला सोबत ठेवलेलं आहे तेल तापायला पण ठेवलेलं आहे एक साईडला कढईत। आणि त्यांचे पूर्ण स्टॉल आपला समोर आपण गॅस गॅस ठेवलेले आहेत। आता आपण टाकणार चण्याचं पीठ, पूर्ण आपण चण्याचं पीठ आपण पाहिलं कांदा मॅरिनेट केला जसं चण्याचं पीठ पण आपण पूर्ण एक्टिव करून घेणार जेणेकरून आपले सगळे पदार्थ सारखे राहतील। चेकिंग केलं आपलं तेल तापलंय का नाही, तेल अजून तापलं नाही आपला। आणि बघा आता काका आपली भजी टाकलेली सुरुवात केलेली आहे। एकदम मस्त पद्धतीने एकदम आपली भजी उकळ पूर्ण आपल्या स्टॉल मधून आपला बीचचा व्ह्यू बघा। रोज असाच काकांना आपला रोज बीचचा व्ह्यू दिसत असतो। आणि मस्त की आता आपली भजी चालू आहे एक साईडला, आणि एक साईडला आपण घेणार चहा बघा। आणि आता आपली खेकडा भजी झालेली आहे बघा, एकदम मस्त गरम गरम पूर्ण लाल झालेली आहे। आणि आता काका काढत आहेत एकदम भारी। आणि आता परत आपण थोडीशी आहे तिथून बाकी सोडून देऊ। बघा आता आपण टाकलेला मगाशी कलर बघा कसा समजा पिवळा होता ना, झालेला कलर लाल एकदम कडक म्हणजे आपली भजी आता शिजत आहे। खेकड्याचा ते नांगे बघा बसलेले आणि आता आपण आलो आपला मस्त की बीच वर सनसेटच्या ह्याच्यात, सनसेट आता होत आलेला आणि आता सनसेटच्या ह्याच्यात आपण बीच वर भजी खायला आलेलो आहे। तुम्हाला पाठीमागे आपला सनसेट होताना पण दिसेल आणि एकदम मस्त चाललेला आहे पूर्ण। बघा काशीद बीच आपला सर्कल आहे, आता सनसेटचा फोटोशूट चालू असतो जास्त पब्लिक मध्ये आणि सगळीकडे तुम्हाला दिसतील त्या साईडला सनसेटचे फोटो काढताना दिसतात। आणि आपली सगळी फॅमिली बसलेली आहे इथं भाजी खायला हे बघा। या तुम्ही पण भजी खायला पाहिजे आणि मी भजी खाता जेवायला काही जास्त नसतं।
का असं मित्रांनो, आता आपण सोबत काका आहेत आणि मग अशा आज काका आपल्याला भजी दिलेली बनवणे. काकांसाठी एक लाईक झाला पाहिजे आणि भजी काकांना एक नंबर झालेली. आम्हाला सगळ्यांना आवडली भजी. आणि तुम्ही कधीपासून भजी बनवता? तुम्हाला इथे टपरीवर येऊन किती वर्ष झाली? आणि काकांना आपल्या स्टॉलवर येऊन 15 वर्ष झालेली आहेत. आणि काका 15 वर्षात बरंच काही काही जेवण बनवणं शिकलेले आहेत. अजून नवीन नवीन रेसिपी. आपण आता जास्त वेळ आता झालेच ना आपल्या दिवस. आता जास्त आपले जसा पाऊस पडला तसं आपले स्टॉल बंद होतील सगळे. आणि पाऊस पडल्यावर पूर्ण बंद होत जाईल आपलं स्टॉल. डायरेक्ट आपण नेक्स्ट आपण ब्लॉग. आणि चला आता मित्रांनो जाऊया आता खाली बीचवर जाऊ आता. आणि माझी आई बसली आहे समोर. आत्या आणि दादा ते पाण्यामध्ये उभे आहेत एक साईडला. आणि हे बघा सगळे लाईफ गार्ड आले सगळे पोर आहेत. चल इकडून चल चला मित्रांनो. आता आपण मस्तपैकी बीचवर आलो, फिरलो, जराशी मजा केली आणि भजीची खाल्ली. आणि तुम्हाला आपली भजीची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला भजीची व्हिडिओ आपली आवडली असेल तर नक्कीच आपली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. टेक केअर. बाय बाय. टाटा. आणि आता